नमस्कार, मी नीलम तुमच्या सगळ्यांचं स्पाइस बॉक्स मध्ये स्वागत करते. माझी आजची रेसिपी आहे कोथिंबीर वडी. नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटलं ना, तर बघूयात त्यासाठी लागणारं साहित्य. बारीक चिरलेली कोथिंबीरीची एक जुडी, एक वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, हळद, लाल तिखट, तेल आवश्यकतेनुसार, गरम मसाला, जिरा पावडर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लिंबाचा रस, ओलं खोबरं बारीक किसलेलं, गूळ, मीठ आणि पाणी आवश्यकतेनुसार. तर बघूया कशी बनवायची कोथिंबीर वडी. सगळ्यात प्रथम आपण हे आपलं जे मोदक पात्र आहे ते गरम करत ठेवूया. बारीक चिरलेल्या कोथिंबीरीमध्ये एक वाटी बेसन, मी अंदाजे एक वाटी सांगते. तुम्ही जेव्हा बनवायला घ्याल, तुम्हाला वाटलं की एक वाटीपेक्षा जास्त लागतंय, तर तुम्ही तसंही ॲड करू शकता. तांदळाचं पीठ अर्धी वाटी, हळद, लाल तिखट, गरम मसाला, जिरा पावडर घातली आहे, हिरवी मिरची बारीक चिरलेली. आता आपण घालणार आहोत एक चमचा लिंबाचा रस, ओलं खोबरं हे साधारणतः 1 ते 2 चमचे बस होईल, गूळ 1 चमचा, बारीक किसून घ्यायचं आहे गूळ, आणि मीठ चवीनुसार. आता हे सगळं एकत्र करून घेऊया. ह्याच्यात आधीच पाणी घालू नका, कारण कोथिंबीर आपण धुवून बारीक चिरतो त्याला आधीच एक ओलसरपणा असतो. जर आवश्यकता लागली तरच पाणी घाल. त्याच्यात मी थोडं पाणी घालते. आपलं मिश्रण आता तयार आहे आणि पातेलं सुद्धा मस्त स्टीम आलेले आहे. हाताला थोडं तेल घ्यायचंय आणि ह्या मिश्रणाचे आता मी हे आपल्या मोदक पात्रात स्टीम साठी ठेवते. आता 5 मिनिट मोठ्या गॅसवर स्टीम काढ. आता 15 मिनिट झालेली आहेत. आपण आता ह्याच्यात सुरी घालून बघूया. सुरीला काही न चिकटता सुरी सहजपणे बाहेर येते. ह्याचाच अर्थ आपली कोथिंबीर वडी तयार आहे. आता ह्या मी काढून घेतल्या आहेत आणि मी दुसऱ्या परत स्टीम करायला ठेवते. थंड झाल्यावर त्याचे तुकडे करून तेलावर तळून घ्यायचे आहे. आपल्या कोथिंबीर वडी आता थंड झालेल्या आहेत, ते आपण कापून घेऊया. त्याआधी मी कढईमध्ये तेल टाकून ते गरम करत ठेवले. साधारणतः मध्यम आकाराचे तुकडे करून घेऊया. तेल आता तापलंय. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर वड्या घालूया. छान खरपूस अशा ब्राऊन होतील तोपर्यंत तळून घ्यायचे आहे. आता साधारणतः ब्राऊन होत आले. जास्त लालसर करून घेऊ नका, नाहीतर त्यांची चव बदलते. आपल्या कोथिंबीर वडी तयार आहेत. आता आपण प्लेटिंग खाण्यासाठी तयार आहेत आपल्या कोथिंबीर वडी.